नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी भन्नाट बघणार आहोत. या एपिसोडमध्ये पुणे जिल्ह्यातील खंबोली धरणाजवळील एका निसर्गरम्य परिसरात वसलेलं अवंती कलाग्राम आर्ट अँड ॲडव्हेंचर रिसॉर्टला आपण भेट देणार आहोत. चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा, कारण हेच आमचं मोटिवेशन आहे. रिसॉर्टमध्ये प्रवेश केला की आपल्याला दिसते ती म्हणजे ही प्रशस्त अशी पार्किंग स्पेस. पुण्याजवळील या रिसॉर्टमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या रूम्स अवेलेबल आहेत. डिलक्स रूम, कंटेनर रूम्स आणि फॅमिली रूम्स असे पर्याय इथे उपलब्ध आहेत. ह्या रूम्समध्ये किंग साईज बेड, AC, बाथरूम आणि इलेक्ट्रिक किटली अशा सुविधा देखील पुरवण्यात आलेल्या आहेत. तसेच फॅमिली रूम्समध्ये 8 जणांची राहण्याची व बंक बेडची देखील सुविधा अवंती कलाग्रामने इथे दिलेली आपल्याला बघायला मिळते. पार्किंग स्पेसमधून थोडं आत आलो की आपल्याला समोर दिसतो तो भव्य असा लॉन, ज्याचा उपयोग आपण पार्टी किंवा लग्न समारंभासाठी करू शकतो. समोरील अत्यंत मनमोहक शुभ्र अशी सरस्वतीची वीणा घेतलेली मूर्ती मन प्रसन्न करून टाकते. आणि पावसाळ्यात दिसणारी कावळ्याची छत्री समोर दिसतोय तो म्हणजे भव्य असा वटवृक्ष आणि त्याच्या या लांबच लांब पारंब्या. या वटवृक्षाखेरीज आपल्याला इतरत्र सभोवताली दिसणारी ही बांबूची उंचच उंच झाडं समोर. अत्यंत कलाकुसरीने नटलेला हा आपला मोर. पायऱ्या उतरून खाली आपण आलो की आपल्याला लागतो तो म्हणजे हा प्रशस्त भव्य असा डायनिंग एरिया आणि मन मोहून टाकणारी ही फुलांची आरास. तुमच्यातली सर्जनशीलता आणि कलात्मकता ह्याची उत्तम जोड घालून तुम्ही इथे बाटलीवर नक्षीकाम कसे करायचे हे देखील शिकू शकता. त्यातीलच ही एक समोर असलेली बॉटल.
डायनिंग स्पेस तर उत्तम आहेच, पण स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थांची रेलचेल देखील आपल्याला इथे पाहावयास मिळते. समोर आपण बघत आहोत ते प्रशस्त किचन आणि चुलीवरचं पौष्टिक जेवण. डायनिंग स्पेसलाच लागून असलेली ही छोटेखानी लायब्ररी, तिथून थोड पुढे आपण आल्यावरती आपल्याला दिसते ते म्हणजे यांचे सेल्स काउंटर, जिथं नक्षीकाम केलेल्या सुंदर सुंदर अशा डिझाईन केलेल्या पर्स, तेथील बनवलेल्या वस्तूंचा हा ठेवा आपल्याला इथं बघायला मिळतो. मंडळी, मातीची भांडी ही सर्वात जुनी कला मानली जाते आणि कुंभाराच्या चाकाला हात लावण्याचा मोह तुम्हाला जर होत असेल तर अवंती कलाग्राममधील हस्तकला प्रशाळा आपल्याला साथ घालते. अवंती कलाग्रामच्या या परिसरामध्ये तुम्ही आलात मंडळी की तुम्हाला बघायला मिळतील ती म्हणजे पाब्लो पिकासो यांनी काढलेली छान छान ड्रॉइंग्स आणि राजा रवी वर्मा यांच्याबद्दलची थोडक्यात माहितीपर पोस्टर्स, तर ती नक्की बघा. समोर आपल्याला दिसतो तो म्हणजे हा ताऱ्याने गुंफलेला विलोभनीय हत्ती. थोड्या पायऱ्या चढून वरच्या दिशेने आपण आलो की दिसते ते म्हणजे हे प्लेग्राउंड. इथे इंडोर तसेच आउटडोर असे खेळ आपण इथे खेळू शकतो. लहान मुलांसाठी घसरगुंडी तसेच झोपाळे आणि मोठ्यांसाठी इंडोर गेम्स. ज्यामध्ये टेनिस टेबल याचाही समावेश करण्यात आलेला आहे. थोडं पुढे चालून आलो की बांबूविषयी महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी माहिती आपल्याला इथे बघायला मिळते. पोहण्याची जर तुम्हाला इच्छा असेल तर इथून पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे प्रशस्त असा स्विमिंग पूल. चला तर मग बघूया. सकाळी सनराईज बघून आल्यानंतर तुम्ही या तुडुंब भरलेल्या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करून मनमुराद आनंद लुटू शकता.
ज्यांना गाण्याची आवड आहे अशांसाठी कॅरोके सिस्टीम देखील अवंती कलाग्रामने येथे उपलब्ध करून दिलेली आहे. इथे लहान मुलांसाठी स्प्रे पेंटिंगचा ऑप्शन देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या परिसरात वावरताना अगदी नकळत आपल्यासोबत बागडणारा हा पॅचो. अवंती कलाग्रामचं मुख्य आकर्षण मंडळी म्हणजे पाहुण्यांसाठी आयोजित केलेली कला आणि हस्तकला कार्यशाळा. या संकल्पनेचा उद्देश गाव आणि आदिवासी समाजाला रोजगार देण्याचा आहे. येथे अत्यंत कलाकुसरीने घडवण्यात आलेल्या वस्तू मागे दाखवल्याप्रमाणे सेल्स काउंटरवरती विकायला देखील ठेवण्यात येतात. अवंती कलाग्राममध्ये आल्यानंतर तुम्हाला बांबूपासून विविध वस्तू कशा बनवाव्यात याचं प्रशिक्षण देण्यात येते, जेणेकरून जेव्हा तुम्ही वीकेंडला इथं याल तेव्हा नवीन कलाप्रकार तुम्ही शिकाल. आमचं नाव मोहम्मद अली. आम्ही आता 20 वर्षी झाले इकडे आलो आणि बांबूचं सगळं आम्ही करतो आणि लोक आले तर इकडे आम्ही डेमो वगैरे शिकवतो. ॲक्टिव्हिटी बांबू क्राफ्टचा म्हणजे पट्टे कायसे काढायचे आणि आपल्याला नवीन काय डिझाईनमध्ये काय करायचं ते करू शकतो आपण. अच्छा, तुमचं काय मनाने काय डिझाईन असले तर ते मनाने पण करू शकता तुम्ही. त्याचं काही नाही, बांबूमध्ये लय प्रकारचा डिझाईन असतं, बरोबर हजारो डिझाईन असतं. त्याच्या माणसाने काही आम्ही आधी साधी गोष्टी शिकवतो. माणसाने कसं कटिंग करायचे, कसं बांबू कसं कुठला बांबू वापरायचे, कुठल्या बांबूमध्ये कसे हातयारे वापरायचे, ओके, आणि याची करवतनी कट करायला लागतो. आपण याचे कायदा असतो काय त्यांनी आपण पट्ट्या बिट्ट्या काढून आपण ते सुरुवात. मेशी बांबू जास्त वापरतो आणि काठी कडक बांबू मोठा असतो त्यांना पण वापरतो आम्ही. त्यांचा आम्ही मनी प्लॅन, पिनिस्टॅन, फुलोरपड, लॅम्प अशा बनवल्या आम्ही यूज करतो काठी कडक. अच्छा, आणि अवंती कलाग्राममध्ये तुम्ही किती वर्ष झाले आता काम करता? 20 वर्षी झाले आम्ही काम करतो इकडे. अवंती कलाग्राममध्ये जेवढी आहे आम्ही केले आहे ते 20 वर्षी झाले आम्ही केले. 20 वर्ष? हां, ओके, वाव. आणि हे भिंती भिंती सगळं असं बांबूस आहे. हे भिंती आहे ना असं बांबूस आहे, आतमध्येच आता आहे. ओके. कापसे मी पुण्यावरून आली. आम्ही आजच आलो आणि खूप छान वाटलं. जेवण पण खूप छान होतं. क्राफ्टिंग आमच्या मुलांनी छान छोटे छोटे मडके बनवले ते पण खूप छान. खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा. थँक्यू. अवंती कलाग्रामचं अजून एक आकर्षण म्हणजे पावसाळ्यात तुम्ही इथं भटकंती करायला येणार असाल तर प्रायव्हेट वॉटरफॉल देखील अवंती कलाग्राम आपल्याला इथे उपलब्ध करून देते. सो तुम्ही याल तेव्हा या वॉटरफॉलला नक्की भेट द्या.